सकाळ सकाळ शुभ सकाळ सकाळ म्हणजे तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना माझा आजचा फराळाचा व्हिडिओ खूप खूप आवडला त्यासाठी धन्यवाद आणि खूप छान छान कमेंट वाचून मला पण मस्त वाटलं असं आणि आम्ही आता सगळेजण चाललोय पडघ्याला आई पडघ्याला आहेत प्रतीक कल्याणी सगळेच पडघ्याला आहेत आणि त्यासाठी आता आम्ही पण चाललोय पडघ्याला म्हणजे आमच्या गावाला बर का बरोबर होवी कळालं तुम्हाला तुम्ही अजून पडघ्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तो पडघ्याचा व्हिडिओ बघा आज लक्ष्मी पूजन आहे आज मला गावी जाऊन घरी संध्याकाळी लक्ष्मी पूजन करायचंय तिकडे पुन्हा आज पार्लरलाही लक्ष्मी पूजन करायचंय रिटर्न घरी येऊन पालघरला लक्ष्मी पूजन करायचंय तर एवढं सगळं करायचंय आणि आमच्याकडे ना बळीची पूजा केली जाते म्हणजे ही पद्धत मी माझ्या लग्नाच्या आधी कधी बघितलीच नव्हती कोणाकडे लग्नानंतर जेव्हा मी बघितली तेव्हा मला थोडस आश्चर्य झालं की अच्छा म्हणजे अशा पद्धतीने देखील बळी पूजला जातो मी तुम्हाला दाखवीन कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलही आणि नसेलही बघा मजा वाटेल बघायला ओबी कशी दिसतीये ओबी जास्त छान दिसते की मी जास्त छान दिसते नाही ते मम्मा बोलणार मम्मा छान दिसते असं बोलणार तुमचा सगळ्यांचा फराळ बनवून झाला का माझा नवरा बोलतो कशाला फराळ पिराळ बनवत बसतेस असं नाही रे घरामध्ये सण आहे तर त्या सणाला आपण साजरं केलं पाहिजे जसं होईल तसं छोटं मोठं जसं होईल तसं सण हा साजरा केलाच पाहिजे आणि ती आपली संस्कृती आहे ती आपण जपलीच पाहिजे कारण की जर ती आपण जपली तर आपली मुलं जपणार नाही तर मग ती तशीच मागे राहणार आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रतीकने बाईक बुक केली आहे आणि ओवीचे बाबा आणि प्रतीक दोघ जण बाईक घ्यायला जात आहेत आता बोईसरला आणि आता ओवीचे बाबा जातील आणि हँड ओव्हर टू मी आमचा ड्रायव्हर आता बदलेल आता मी गाडी चालवणार आहे हा बघा प्रतीक आलाय आम्ही चाललो आता गाडीची डिलिव्हरी घ्यायला आज नवीन गाडी आणायची किती वेळात येशील अर्धा तासात लगेच लवकर आहे लगेच आहे मला खूप उशीर होतोय थांबा घरी पूजा करायची गाडीची आम्ही लवकर ये फटाफट ओवीची फ्रेंड लगेच आली आम्ही पोहोचलो आता पडघ्याला छान दिसतेस तू ओवी तुझी फ्रेंड बघ किती छान दिसते और ये देखो ये क्या कर रहा है ये सब एक साथ उठा के निकल पड़ा गावी चाललीस बाय ही प्रतीकची गाडी आहे ना त्याच्यासाठी आणि ही तुमच्यासाठी रोज बर्फी रोज बर्फी म्हणजे गुलाब बर्फी गुलाब बर्फी गुलाब आई हॅपी शुभ दीपावली ओवीला पण माझ्या रोज रोज बर्फी आता जर तू परत मागितलं तर मी देणारच नाही तुला ए लबडा मी आता ह्याला चार तर नाही आहे अच्छा असं म्हणजे जिकडे चारचे हे असणार ते घ्यायचं का चार हवे चार पाहिजेत आणि पाचवा मधला हा दादा हे बघा एक दोन तीन चार नाही चार मध्ये हा बघा पाचवा बाजूला आहे दादा नाही ना तो साईडला आहे ना तसं नाही पाहिजे अच्छा आहे पण हा खाली हा बघा दादा तो पण नाही चालणार याच्यासाठी खूप फिरायला लागणार आणि ऊन तर वाढतच चाललंय दादा दादा हा हा एक दोन तीन चार पाच नाही ना पाच तसं नाही ना तसं नाही आहे तसा आहे आहे पण एक छोटा इकडे छोटा आहे थोडा एक अच्छा म्हणजे मधला मोठा पाहिजे का दादा याला कसलं झाड म्हणतो आपण याला ठेंगूर म्हणतात पण ठेंगूर पण काही याच्यात साबरी पण म्हणतात म्हणजे असं एक दोन तीन चार आणि हा चौथा लहान आहे आणि हा पाचवा असं काटे काढायला लागतात आपण का करतो या झाडाची पूजा ते तर पूर्वी काय माती नव्हती ना हे सस्त्यात पडायचं अच्छा तेव्हा पंत्या लावायला कुंभार कमी त्याच्यामुळे मग हे लोकांना जसं परवडलं पूर्वीच्या लोकांना का हे चांगलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तेल कमी लागते तेल कमी लागते मग तेव्हापासून आपल्याकडे ती पद्धतच चालू झाली बळी म्हणून ह्याला बळी म्हणजे
पाच एक पाच पणत्या लावायच्या तशा पाच हे लावतात पूर्वी. आणि हाताला पूर्ण चीक लागलाय दादांच्या. निघेल ना ते त्रास वगैरे लागला तर काही नाही, रॉकेट लावायचं आणि काढायचं काय पुन्हा असं हे काढायचं. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला दिवा लावता येईल असं. ओके, हा, तुपाचे लावा किंवा तेलाचे, म्हणजे ज्याला जसं लावता येईल तसं त्यांनी लावावं. पण ह्याच्यामध्ये दिवाई लावले की जास्त वेळ राहतात. जास्त वेळ. पूर्वी कुंभार कमी होते त्याच्यामुळे मातीचे दिवे बनवणं शक्य नव्हतं आणि विकत कुणाला कुणाला घेणंही शक्य नव्हतं. त्यामुळे ही अशी आयडिया शोधली होती की ठेंगळाचं जे झाड असायचं त्याला कट करायचं आणि त्याच्यामध्ये ते दिवे लावायचे, बरोबर ना दादा? आणि मग त्याची पूजा केली जायची, कारण की त्याच्यामुळेच आपण पूर्ण घरभर दिवे लावतोय. बळी म्हणून त्याची पूजा केली जायची, बरोबर ना? आता हे कसे झाले हे बघा तुम्ही, 1, 2, 3, 4 आणि हे 5. उन्हाने तापलं डुकं दादा. ते तर दिसणारच ना, चमकणारच. आता घेऊनच जाऊ ना दादांना. बोलतात चल रंजिता, चल रंजिता, एकदा थांबवलं तुम्हाला एवढं उन्हाचं. मग या बघा या वहिनी, आमच्या शेतीमधलं आहे. हा, हे आमच्या शेतातलं आहे बरं का. हे आहे आमचं शेत, ह्याला म्हणतात गवती नंबर. आणि आम्ही धोदाडीला गेलेलो ना ते डोंगर तिकडे, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तो धोदाडीचा व्हिडिओ बघू शकता. असं छान पाणी असं डोंगरावरून पडत असतं, झरा आहे असा छोटासा मस्त. आता 21 लागणार प्रत्येकी, अशा मोजून टाकणार आम्ही. ह्या डिवट्याला आपण सांगतो, ह्या रात्री तिकडे लावणार बाहेर बळीराजाच्या बाजूला. आणि ह्या मग सगळे पूजा झाली का सगळीकडे लावल्या जातात. 21 याची पूजा करतात. 21 हे आपले 21 आणि ह्या वहिनीचे 21. आणि तुमच्या माहेरी पण आहे का अशी पद्धत? हो, आईकडे पण आहे. कल्याणी तुमच्याकडे करतात का असं? नाही. तुमच्या माहेरी काय करतात माहिती का? गायी गायी असतात. आणि हा आमचा गाडीवाला आलेला आहे. प्रतीकने नवीन गाडी आणलेली आहे. अरे दादा तिकडेच ठेवून आला का काय? मस्त आहे रे. हा मग उभी गाडी आवडली? जबरदस्त आहे. हॅप्पी कल्याणी, हॅप्पी सिंग हॅप्पी हो गया. उन्हामध्ये तापली आज मी, तिथे गेली परत इकडे उन्हामध्ये उभं करून ठेवलेलं आहे. आ ओवी पेढे वाटते. असं मग चाचूला अभिनंदन सांग. हा, थँक यू. काय सांगितलं? अभिनंदन. अभिनंदन कोण ग अभि? आता मी नुकता गाडीमध्ये बसले आणि माझी गाडी अशी ना तव्यासारखी तापली आहे. असं वरती कुणीतरी अंडे बिंडे ठेवले ना तर ते असं मस्त बॉईल आणि अंड्याचा पोळा तयार होईल त्याच्यामध्ये. हा, अरे आता मी जाते, मला खूप उशीर झाला. आता मी आधी पार्लरला जाते. नाही, आधी मी त्यांच्यासाठी काय काय शॉपिंग केली आहे ती घेते आणि त्याच्यानंतर मी पार्लरला जाते. आणि हे आमचे दादा बाहेर उभे आहेत आणि ते मला बोलतात माझा फोटो घे. ते ओवीच्या आजीकडे तिला विश करते आणि त्याच्यानंतर मग मी सामान घ्यायला जाते, कारण की मग मी संध्याकाळी जाताना घाई घाई जाणार ना, मला तिचं काही बोलणं नाही होणार, तिच्याशी भेटणं नाही होणार म्हणून. गो बाय, माझ्या बहिणीने ड्रेस घातलाय. गुलाबो झाली आहे. गुलाबो गुलाबो पहिली दिवाळी आहे ना. जरा पंख फैला दो. जबरदस्ती घेतलं तिला. अशी लाजते, अशी लाजते कॅमेरा तयार होत आहे. स्वतः छान दिसते सगळ्यांना जुन्या कपड्यांमध्ये. जिजू कुठे? जिजू आतमध्ये.
ते म्हणतात कपडे नाही घातले थांबा तुम्ही मी आता त्यांना घेऊन आणि खूप दिवसानंतर मी आणि माझी बहीण निघालो आहे पार्लर मध्ये पण त्याच्या अगोदर माझ्या स्टाफ साठी काही कशा वस्तू घ्यायच्या छान छान म्हणजे गिफ्ट घेतलेल्या त्यांच्या ते तिकडे मला कलेक्ट करायचे मिठाई कलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर मग मी जाणार पार्लर पूजा करायची आहे ना म्हणून ताईच्या दरवर्षी 3 खेपा असतात म्हणजे पार्लर मध्ये जाणार यशवंत सृष्टीला पालघरला आणि पडघ्याला अशी सगळीकडे ही लक्ष्मी पूजन करून येते आम्हाला भेटायला सगळीकडेच लक्ष्मी पूजन झालंच पाहिजे आणि सगळ्यांना भेटलं पण पाहिजे आणि बघा आता ही दिवाळी आल्याची फिलिंग येते ना अशी दुकानामध्ये जेवढी मिठाईची दुकानं असतात तिकडे अशी गर्दी होते आणि हे आमच्या इथे जनताच मी नेहमी मिठाई घेऊन तुम्हाला दाखवते त्यांचं पोईसरला पण दुकान आहे आता मिठाई घेऊन झालेली आहे आता अजून त्यांच्यासाठी मी काही गिफ्ट घेतले ते जाऊन घेते हे आहे भोपाल भाई मारवाडी आहे पण स्वभावाने खूप छान आहेत आणि खूप असं त्यांचा स्वभाव असा समोरच्यांना रिस्पेक्ट देणं असं आहे म्हणजे मी आली ना की मला आल्याला असं सांगणार पाणी आणू खाऊ आणू खाय आणू नाश्ता आणू हे आणू ते आणू म्हणजे मी नाही 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 असं माझं चालू असतं बोलणं आणि काही मदत लागली कोणत्याही वेळेस सांगितले की हा मला असं असं द्यायचंय तुम्ही असं पॅक वगैरे करून ठेवा का ते बोलते हा मी घरी आणून देऊ मी घरपे लागेत दीदी आणखीन एक सुमेर म्हणून पण आहे त्यांचा भावाचा मुलगा आहे तोही असतो तो आता इकडे नाहीये खूप छान आहे दोघेही जण खूप छान आणि हे आता येणारच आहेत भाऊ भिजेला तेव्हा मी तुमची त्यांना स्पेशली ओळख करून देईनच क्यू बरोबर ना त्यांना सांगितलं विथ फॅमिलीला आणि ते लास्ट आहेत कॅमेरा शाय खूप जास्त आहेत ते आता झालं यांचं सगळ्यांचं घेऊन आली हो आली काय घेऊन आलीस शॉपिंग झाली शॉपिंग करून आली आले आहे द्या मॅडम सगळं घेऊन चला रांगोळी काढली आहे अरे वाढली रांगोळी हो आता तुम्ही बघाल इकडे ही जाताना बहीण माझी कशी गेली होती एंट्री होणार आहे आता या मॅडम या हे बघा तुला कोणाला सांग म्हणजे कोणी सांगायची गरज आहे का कशी दिसते ते छान दिसते चला आता चला आता निघायचंय तसं माहिती का घरी जाऊन पूजा करायचंय ना मग मला पुन्हा घरी जाऊन तयारी करायला वेळ नाही भेटत म्हणजे साडी घालायलाही वेळ नाही मग ही आताच तयार झालेली आहे आम्हाला तरी सोडा जरा आमच्या घरी आणि आता मी ओवीच्या आजीला भेटायला घरात जाते आता तिचे एक्सप्रेशन बघूया बरं का आली कशी दिसते मी हो आणि ओवीची आजी आता रांगोळी काढतीये मी इथे आणि ही बया इथे बसून काढते माझी गुलाबो गुलाबो मी निघते बरं का चटाटा आईकडे देतो घरात ठेवायला
आता एक देवाजवळ ठेवते आहे आणि एक दरवाज्यात ठेवते आहे. गावातला नळाजवळ ठेवायला चाललो. हे बघ हात पकड हात पकड हात पकड 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 हात पकड पकड चाचू पकड ना अगं पकड चाचू आहे का पाऊस करूया आणि पहिला ह्याची तू अशी छानशी स्टार काढ मग मस्त अशी स्माइली दे मग मोठे मोठे दोन डोळे काढ आणि मग ओवी सारखं हा 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 करून हसून दाखव. व्हेरी गुड आता अजिबात मी घाबरत नाही माझी. काय रे बेटा काय काय करायचंय काय फोडायचंय तुला बॉम्ब फोडायचंय हा इथे सुरसुरीला तर तू घाबरते बॉम्ब कसा फोडशील तू काय करतेस दिपवाळी नाही करते मग काय करते तू आता कशी करायची तुला दिवाळी ते सांग मला पहिलं मग मी कशी करते तू सांग. चकरी आणि मोदक आणि हा आणि ए तुझा फूल सुंदर आहे गोबी. आणि आमच्या लक्ष्मीने लक्ष्मी पूजन केलेलं आहे काय लक्ष्मी. आई आता आपण जे ठिंगणाच्या झाडाचे 21 दिवे बनवले ते 21 दिवे कुठे कुठे लावले जातात. पहिला देवाऱ्यात ठेवायचा, दुसरा चुलीवर, तिसरा घ्यात जवळ, चौथा तुळशीजवळ, वरती माळ्यावर कणगेपूर्वी असायचे ना एक जिन्यावर, दोन तीन दरवाज्यावर ठेवायचं म्हणजे आपल्या कपाटाजवळ एक ठेवायचा, एक दरवाज्याजवळ ठेवायचा, एक पाठीमागच्या भागात ठेवायचा, एक नळावर ठेवायचा, एक होळीजवळ ठेवायचा, एक विहिरीजवळ ठेवायचा, एक असंच रोडवर ठेवायचा आणि बाकी सगळे तिथे सात तिकडे ठेवून द्यायचे जागेवर. अच्छा ठेवजवळ असे आपण मग सगळीकडे ठेवायचे पोरांजवळ द्यायचे जी पोरं समोर दिसतील बाबू ठेवले नेऊन विहिरीजवळ नेऊन नळाजवळ असं करून बाहेरचे दिवे पद्धत फक्त आपल्याकडेच आहे अजून तर कुठेच नाही का आपल्या समाजातल्या सगळ्याच गावामध्ये आहे ही पद्धत. तुम्हाला काही वेगळं वाटलं का ही पद्धत अशी बघून आमची तर मला कमेंट करून सांगा. सगळ्यांकडेच वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे काय आहे ते देखील मला सांगा. पण खूप अर्धा तास म्हणजे खूपच मजा असते पोरांची मजा असते फटाके फोडतात तो पण ते दिवे लावतात धावत धावत जाऊन इकडे तिकडे दिवे ठेवतात सगळ्यांचं कॉम्पिटिशन असतं ऍक्च्युली म्हणजे लहान मुलांचं मी पहिले नेऊन ठेवणार मी पहिले नेऊन ठेवणार पूर्ण घाबरलेली
फटाके नाही ओवीला ना, ओवीला असं मोठ्या आवाजाच्या गोष्टी नाही आवडत. जोरात ओरडणं, मस्ती करणं किंवा असं हे फटाक्यांचे मोठमोठे आवाज हे सगळ्या गोष्टी. ओरडायला तर ती आत्ता शिकली असं म्हणजे किंचाळणं वगैरे. नंतर पहिलं तिला तेही माहिती नव्हतं म्हणजे असं खूप असं गुणी बाळ असतं ना खूपच अतिगुणीत तसं होतं ते. आता बाहेर आम्ही तिला काढायला लागल्यापासून तिला ॲटलिस्ट ओरडणं वगैरे हा प्रकार तरी कळालाय. काय तरी एवढे आवाज घेतलेत ना रात्रभर झोपणार. आता ती रात्रभर उठत राहणार फटाका फोडला फटाका फोडला करत. आईने जेवणाचे डबे भरून ठेवले आहेत. आता मी पालघरला निघते कारण की तिथेही मला लक्ष्मीपूजन करायचं घरी जाऊन. आता तिकडे मी लक्ष्मीपूजन करते मग ओवीला भरवते आणि मग आम्ही देखील जेवतो. आता मी तुम्हाला घरी जाऊन भेटते बरं का आधी. हां चला बाय. नुकताच घराचं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि आता मी ओवीला जेवायला बसवले. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर मला बोलायची गरज नाही कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. असे छान छान कमेंट करत राहा. मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतं. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय.